सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राइब करा, माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा. नमस्कार. पाहिलत काय आहे हे? लग्नाच्या पंक्तीत असतो तसा अगदी खोबरं, कोथिंबीर आणि तुपाची धार घातलेला मसाले भात. आ, मऊ मऊ आणि प्रत्येक शीत वेगळा वेगळा असलेला असा हा मसाले भात पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग आता हा भात सोप्या पद्धतीने घरच्या घरीच कसा बनवायचा ते आपण पाहूयात. यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. कुठलाही बासमती तांदूळ घ्या आणि तो स्वच्छ थोडासा धुवून घेऊया आणि पाणी काढून 10 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर एका कढईमध्ये किंवा जाडबुडाच्या पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये कसंही आपण एक डावभर तेल घेऊयात. त्यामध्ये मोहरी तडतडली की जिरे थोडेसे चोळून घालूया. त्याच्यानंतर हळद पावडर, कढीपत्ता आणि मी किसलेलं आलं देखील घातलंय त्याच्यामध्ये, तेजपत्ता, मिरे 1-4-5, लवंगा 1-4-5 आणि आपल्याला वेलची घालायची आहेत. त्याचं थोडंसं फोडून म्हणजे तोंड उघडं करून आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे त्याचा वास मस्त मसाले भाताला लागतो. आणि 1 चमचाभर कसुरी मेथी थोडीशी चोळून आपण यामध्ये परतून घेऊयात. आणि हे सगळे आपले खडे मसाले परतले की त्यामध्ये आपण 1 वाटीभर मटार घेऊयात. मला इथे हिरवे मटार आता सध्या बाजारात भरपूर आलेले आहेत त्यामुळे ते मिळालेले आहेत, पण एरवी जेव्हा मटारचा सीझन नसतो तेव्हा आपण हिरवे वाटाणे रात्रभर भिजत ते देखील ह्याच्यामध्ये घालू शकतो. मटार थोडेसे परतले की आपण जो मगाशी तांदूळ भिजत ठेवला होता तो ह्याच्यामध्ये मिसळून थोडंसं परतून घेऊयात. थोडा त्यातला मॉइश्चर जाईपर्यंत आपण परतूयात हलक्या हाताने, शीतं मोडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घालायचं आहे. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी या प्रमाणात आपल्याला पाणी यामध्ये मिसळायचं आहे. आणि थोडा गॅस मोठा ठेवून उकळी यायची वाट पाहायची आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार आपण मीठ घालूयात आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा तिखट देखील वापरू शकता. आणि 10 मिनिटं मंद आचेवरती आपल्याला हा भात वाफवून घ्यायचा आहे. वा, काय मस्त रंग आलेला आहे आणि सुगंध तर पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. आता हे थोडंसं भात मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यावरती मस्त चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि खिसलेलं खोबरं घालूयात. आणखीन 1 मिनिट ह्याला मंद आचेवरती वाफ येऊ देऊयात आणि आपला हा लग्नातल्या पंक्तीमधला पुलाव मसाले भात तयार आहे. चला तर लगेच आपण याला मूत पाडून घेऊयात वाटीच्या साह्याने किंवा मूत पात्राने आणि कोथिंबीर खोबऱ्याने सजवून खायला घेऊयात. धन्यवाद.